नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आज आहे 29 मे 2024. मित्रांनो, आज देखील राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, जाणून घेऊ आपण कोणकोणत्या भागांमध्ये अवकाळी पाऊस आज दुपारनंतर होणार आहे. तत्पूर्वी मित्रांनो, तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु चॅनलला सबस्क्राईबच करत नाहीत, तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक देखील करा. मित्रांनो, तुम्हाला हवामान अपडेट जर लवकर पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आमच्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता आज दुपारनंतर विदर्भातील अकोला, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, वर्धा, वाशिम, बुलढाणा आणि नागपूरच्या सर्वत्र परिसरामध्ये दुपारनंतर आपल्याला ढगाळ वातावरणासह काही भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू होईल. तसंच मराठवाड्यात देखील नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, लातूर, धाराशिवच्या परिसरामध्ये तुरळक ठिकाणी आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. कोकणपट्टीत जर पाहिलं तर कोकणाच्या बहुतांश भागामध्ये आपल्याला थोड्याच वेळात पावसाचे वातावरण निर्माण होऊन यामध्ये आपल्याला मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली आणि वसईविरारच्या परिसरामध्ये थोड्याच वेळात आपल्याला मोठा जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रातील मालेगावमध्ये देखील पावसाचा जोर आता दुपारनंतर वाढू शकतो. मित्रांनो, मध्य महाराष्ट्रात पाहायचं झालं तर बऱ्याचशा भागांमध्ये ढगाळ वातावरण निर्माण होईल. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर आणि अहमदनगरच्या परिसरामध्ये काही भागात वादळी वारा सुटेल, विजांचा कडकडाट देखील असेल, तर तुरळक ठिकाणी हलक्या सरी भाग बदलत पाहायला मिळतील. तर मित्रांनो, ही होती हवामानाविषयी छोटीशी माहिती. माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.